दो दिन में जिले के 20 मवेशियों में लंपी वायरस के लक्षण पाए गए गुरुवार को एक मवेशी की मौत हो गई। हिंगना तहसील के जूनेवानी में 11 और सावनेर तहसील के बड़ेगांव में तीन और उमरी में छह मवेशी संक्रमण की चपेट में आए बेड़ेगा में एक मवेशी के मरने की जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने पत्र परिषद में पुष्टि की है लंपे संक्रमण का प्रकोप बढ़ने से प्रशासन सतर्क हो गया है संक्रमण की चपेट में आए गांव में मवेशियों के गोठे में कीटनाशक का छिड़काव किया जाएगा ग्राम पंचायतों को कीटनाशक छिड़काव करने के निर्देश दिए गए लंपे प्रतिबंधक दस हजार टीके जिले को उपलब्ध कराए गए हैं दो दिन में तीन टीके लगाए जाएंगे हिंगना तहसील में चौदह और सावनेर तहसील में दो टीके लगाए जाने की जिलाधिकारी ने जानकारी दी उन्होंने बताया कि सरकार जल्दी और टीके उपलब्ध कराने वाली है आवश्यकता पड़ने पर जो जिले संक्रमण से दूर हैं वहां से टीके मंगवाए जाएंगे जिला अधिकारी ने बताया कि लंपी संक्रमण के प्रसार पर रोक लगाने के लिए जिले के सभी पशु बाजार लगाने पर पाबंदी लगा दी गई है राज्य में भीतर पशु के स्थला पर नजर रखने के निर्देश दिए गए हैं पत्र परिषद में जिला पंचायत सी योगेश कुंभेजकर पशु संवर्धन उप संचालक डॉक्टर मंजूषा पंडलोई जिला परिषद पशु संवर्धन अधिकारी पत्र परिषद में उपस्थित थे टोटल वीस केसेस आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये डिटेक्ट झालेले आहे त्याच्यामध्ये हिंगण्या या गावातल्या जुनेवाडी जुनेवानी इथे अकरा केसेस डिटेक्ट झालेले आहेत त्याचबरोबर सावनेर तालुक्यामध्ये उमरी गावामध्ये सहा आणि बडेगावला तीन असं दोन तालुक्यामध्ये तीन गावांमध्ये टोटल वीस केसेस आपल्या डिटेक्ट झालेल्या आहे आणि एक डेथ झालेली आहे जुनेवानी ह्या गावातली एक कॅटलची डेथ झालेली आहे आता ह्या केस आल्यावर जसं कोविडमध्ये आपण वॅक्सिनेशन करत होतो त्याचप्रकारे हा जो बिमारी आहे हे व्हायरसनी फैलते आणि याला पॉक्स वायरस आपण असं म्हणतो कॅप्री प्रॉक्स वायरस आणि हा बोवाईन म्हणजे गाय बैल आणि छोट्या प्रमाणामध्ये मशीमध्ये दिसून येतो तर मेनली आपला टार्गेट याच्यामध्ये मिल्स ॲनिमल्स म्हणजे बोवाईन टाईप ऑफ ॲनिमल्स याच्यामध्ये आपण मिल्च ॲनिमलमध्ये हा बिमारी पसरत असतो आणि ॲनिमल टू ह्युमन हे झुनोटिक नसल्यामुळे माणसाला याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही कारण हे जनावरातून कारण खूप प्रश्न येतात की सर हे आदमी होऊ शकती आहे का त्यामुळे हे प्राण्यांमधून माणसामध्ये जात नाही बिकॉज इट इज नॉट अ झुनोटिक त्यामुळे याचं स्ट्रॅटेजी एक आहे की याच्यामध्ये दोन गोष्टी आहे टू प्रिव्हेंट अ स्प्रेड म्हणजे पसरण्यापासून दुसऱ्या जनावरांमध्ये प पसरण्यापासून प्रतिबंध आणि ज्यांना ऑलरेडी झालेला आहे त्यांना ट्रीटमेंट तर याच्यामध्ये प्रिवेंशन करण्यासाठी ज्या गावामध्ये केस दाखल झालेली त्या आहे त्याला आपण एपिसेंटर असं म्हणतो आणि त्याच्या पाच किलोमीटरमध्ये जेही गावं येतात आणि त्या गावांमध्ये जेवढेही दुधा जनावरं आहे त्यांना आपण गोट गोट पॉक्स पॉक्स वॅक्सिन गोट पॉक्स वॅक्सिन या वॅक्सिननी आपण त्यांना इनॉक्युलेट आपण करतो तर जवळपास आपल्याला ह्या तीन केसेसमुळे या तीन, केसे तीन गावांमध्ये जवळपास आपल्याला दहा हजार प्राण्यांना वॅक्सिनेशन करायचं होतं तर आजपासून काल आणि आज मिळून जवळपास आपले छत्तीसशे बत्तीस थ्री सिक्स थ्री टू आपण ऑलरेडी वॅक्सिनेशन करून चुकलेलो आहे आपल्याला शासनाने दहा हजार डोसेस उपलब्ध करून दिलेले आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत या बिमारीची एंट्री झालेली नाही तिथचे वॅक्सिन आपण ते द्यायला तयार आहे कॅमेरा पर्सन राजकुमार कुमार के साथ अभिषेक पानसी बी सी न्यूज नागपूर